अनेक लाखो भक्तांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हादरवणारी अशी ही धक्कादायक बातमी आहे. तुळजा भवानी मंदिरातली सर्वात धक्कादायक अशी ही बातमी आहे. काय आहे ही घडामोड आपण सविस्तर बघूया. कारण तुळजा भवानीचे शिवकालीन आणि पुरातन दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक घटना आता समोर आलेली आहे. चौकशी समितीच्या अहवालात ही धक्कादायक बाब उघड झालेली आहे. झी 24 तासने ही खळबळजनक बातमी दिली आहे. तुळजा भवानीचा मुकुट आणि इतर दागिने चोरीला गेलेले आहेत. फक्त मुकुटच नाही तर तुळजा भवानीचा मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोतींचा यात समावेश आहे. आणि तुळजापुरातून ही धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. चौकशी समितीच्या अहवालातून या मंदिर संस्थानानं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. यात 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट आहे, तो देखील गायब झाल्याचं समोर आलंय. ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकुटही ठेवण्यात आलेला होता, मात्र या अहवालावर अद्यापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हे जे वेगवेगळे आपले मौल्यवान दागिने आहेत त्याची जी जबाबदारी असते ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे होती. आणि मग यासाठी कुणाच्या कालखंडामध्ये ते गहाळ झालेत किंवा त्याची जी जबाबदारी निश्चित आहे, जे प्रशासकीय असेल किंवा फौजदारी स्वरूपाची जी काय कारवाई असेल त्याच्या करण्यासाठी सुद्धा आपण साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी एक समिती नेमली होती. तर ते आधी समितीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पुढच्या साधारणतः 4-5 दिवसांमध्ये आपल्याला तो अहवाल प्राप्त होईल. तुळजा भवानीचे अतिप्राचीन दागिन्यावर घोटाळ्यावर कुठलीही तपासणी करण्याचं काम केलेलं नाही. या ठिकाणी सातत्यानं ही दडपशाही या विश्वस्ताकडून या ठिकाणी चाललेली आहे. या दागिन्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्तमानपत्रातून माहिती उघड झाली असताना सुद्धा गुन्हेगारावर गुन्हे दाखल करण्यासाठी दिरंगाई जाणून बुजून केली जात आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.